काँग्रेसचे तुम्ही संभाव्य उमेदवार आहात आणि भाजपचे दिग्गज नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लढत आहे, काय बोलाल? दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची लढत अत्यंत महत्वाची अशी लढत राहणार आहे, कारण या मतदारसंघातून 5 दा देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिनिधित्व केलं, राज्याचे मुख्यमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सर्व राज्याचं लक्ष ह्या मतदारसंघावर केंद्रित झालेलं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणून राहिले की ते दिग्गज, नक्कीच ते पदाने दिग्गज जरी असले तरी लोकशाहीमध्ये सर्वात दिग्गज जे असते ते लोक असतात. जी शक्ती असते ती लोकांजवळ असते, ती कुठल्या व्यक्तीजवळ राहत नाही, कारण आपली ही प्रातिनिधिक लोकशाही आहे आणि प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये फक्त आपण प्रतिनिधी म्हणून तिथे असतो, त्यामुळे आपल्याकडं काही वेगळी शक्ती त्या ठिकाणी राहत नाही. मात्र यांचा संविधानावर विश्वास नसल्यामुळे ते स्वतःला लोकांपेक्षा सर्व शक्तिमान समजतात. मात्र हा जो समज आहे त्यांचा, मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये लोक हा गैरसमज त्यांचा हा दूर करून टाकतो. तुमच्या पुढे विविध अडचणी ह्या ज्या अडचणी ज्या आहेत ह्या माझ्या पुढच्या अडचणी नाही, ह्या लोकांपुढच्या अडचणी आहेत. लोकांना समजा जर आपलं मत व्यक्त करता येत नसेल, लोकांना तिथे प्रशासनाच्या कारवाईचा सामना करावा लागत असेल, एकीकडे एक न्याय असेल दुसरीकडे दुसरा न्याय असेल, तर संकटामध्ये लोक आहेत. संकटामध्ये मी नाही आहे वेगळा, लोकांमध्येच माझा समावेश आहे, त्यामुळे मी संकटात जर असेल तर लोक संकटामध्ये आहे. आचारसंहिता लागून 2 दिवस पार झालेले, आताही होर्डिंग उतरलेले नाही. होर्डिंगच्या संदर्भामध्ये आम्ही ज्यांनी कायदा सुव्यवस्था पाळायचा आहे, ज्यांना कायदा पाळायचा आहे, ते राजरोसपणानं कायद्याची पायमल्ली करतात. प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा ते जे अवैध होर्डिंग आहे ते काढल्या जात नाही. याउलट आमचे लीगल होर्डिंग जे लागलेले आहेत ते गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये चोरी जातात रात्री किंवा चोरी करवल्या जातात. त्यामुळे एक प्रकारे प्रशासनाच्या माध्यमातून हे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताना आपल्याला दिसत आहे. तुम्ही सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढताय, काय तुमची जुनं वैर आहे का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात निवडणूक लढतात आहे, कारण ह्या मतदारसंघामध्ये इथल्या मतदार यादीमध्ये माझं, मी जेव्हापासून मतदार झालो त्यावेळी 21 वर्ष होतं वय, तेव्हापासून मी या मतदारसंघ 18 वर्षापासून मी या मतदारसंघाचा मतदार आहे. या मतदारसंघामध्ये माझं नाव आहे. देवेंद्र फडणवीस पश्चिम नागपूरचे मतदार आहेत, त्यामुळे ते अतिक्रमण ह्या मतदारसंघावर ते करतात आहे, मी नाही. संघाशी निगडीत एकेकडे तुम्ही होता, आता संघाचे जे नाही, आपला गैरसमज आहे. मी कधीही संघाशी निगडीत नव्हतो, कुटुंब माझे वडीलही संघाशी निगडीत नव्हते. माझे वडील भारतीय जनता पक्षाचे आमदार होते, ते अपघाताने त्या भारतीय जनता पक्षामध्ये होते. मात्र त्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचं जे वास्तविक चारित्र जेव्हा लक्षात आलं आणि जे बहुजनांचा वापर करत फक्त हेड काउंटिंग साठी बहुजनांना वापरायचं, मात्र सत्ता आणि अधिकार हे केंद्रित एका वर्ग विशेषाकडे ठेवायचं, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी राजकारणाचा आणि भारतीय जनता पक्षाचा त्याग केला. त्यानंतर पुन्हा कधी भारतीय जनता पक्षाच्या दरवाज्यात गेले नाही, त्यामुळे ते संघर्षी वगैरे होते हा ते बीजेपीच पसरवत असलेला हा नॅरेटिव्ह. ही लढाई जी आहे काय ही विचारवंतांची लढाई? नक्कीच ही लढाई वैचारिक आहे आणि ही काही राजकीय लढाई नाही, आणि राजकीय लढाईमध्ये कमी अधिक होऊ शकते. मात्र विचारधारेच्या लढाईमध्ये सातत्यानं ही जी सोशल लिबरल कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूची विचारधारा आहे ती जिंकत आली. मतदारसंघातून मुद्दाम दलित लोकांची नावं उघडण्याचा प्रकार समोर येतो, तुमच्या पण मतदारसंघात काही आला असेल? आजच जितेंद्र आव्हाड साहेबांची, नाना पटोले साहेबांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सुद्धा फॉर्म 7 अन्वय हे जे मतदार वगळण्याचा उपक्रम यांनी संबंध राज्यभर दलित मुस्लिम आणि बहुजनांचे आदिवासींचे नावं प्रत्येक मतदार करणे म्हणजे निवडणुका ह्या क्लोज मार्जिन मध्ये होत असतात, त्यामुळे ही मार्जिन त्यांनी डिझाईन करण्याचं काम एक वेगळ्या षडयंत्रान्वये करण्याचं काम केलेलं आहे. आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 8-8.5 हजार मतदार वगळण्याचे अर्ज ते दाखवतात आहे. मात्र पब्लिकेशन एकदा निवडणुकीची घोषणा झाली की त्यानंतर त्यांना कुठलेही मतदार वगळता येत नाही असा कायदा म्हणतो आहे. आणि याच्या विपरीत हे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पर्यंत
मतदार वगळण्याचं काम करण्याचा यांचा प्रयत्न आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की नॉमिनेशन भरलं त्या दिवशी वेगळी मतदार यादी होती आणि मतदानाच्या दिवशी डिलिटेटेड ठप्पे मारलेले वेगळी यादी होती. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ओरड झाली की आमचं नाव मतदार यादीमध्ये तर आहे मात्र डिलिटेडचा ठप्पा मारलेला आहे. हा डिलिटेड कशाच्या आधारावर मारला? तो बदली होऊन गेलेला आहे का? त्याचा मृत्यू झालेला आहे का? मात्र हे कुठलीही कारण नसताना फक्त रॅन्डमली डिलिटेडचा ठप्पा मारून हे मतदार वगळणे आणि जी विनिंग मार्जिन आहे त्याला डिझाईन करणे हा यांचा षड्यंत्राचा भाग आहे. दिवाळीला अजून 10 ते 15 दिवस बाकी आहे. आतापासून तुमच्या प्रभागामध्ये चिवडा आणि लाडूंचे पॅकेट सुद्धा काय म्हणाले? संपूर्ण मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे मिठाईचे पॅकेट आणि चिवडा शेव आणि सोनपापडी ते पण कॅटेगरीनुसार त्यांनी वाटप करतात. झोपडपट्ट्यांमध्ये चिवडा आणि सोनपापडी आणि शेव देतात. मात्र ज्या थोड्याशा उच्चभ्रू वस्त्या आहेत तिथे मोठे मिठाईचे पॅकेट वाटप करून लागले. त्यामुळे त्यांना हे मिठाईचे पॅकेट वाटप करण्याशिवाय त्यांच्याकडे दाखवण्यालाही कुठलं काम शिल्लक राहिलेलं नाही. गरीब वस्त्यांमध्ये छोटे पॅकेट्स आणि मध्यमवर्गीय आणि मोठ्या वस्त्यांमध्ये मोठे पॅकेट्स मिठाईचे हा जो प्रकार आहे त्यांची मानसिकता दर्शवणारा हा प्रकार. यावेळेस असं बोललं जात आहे की फडणवीसांना या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रबळ जाणार आहे. बघा विधानसभा मध्ये असं माहिती पडलं की ते आम्ही काही कुठला सर्वे करत नाही, मला सर्वे माहिती नाही. मात्र जमिनीवरती प्रचंड नाराजगी आणि एक विरोधातला सूर आणि एक वातावरण फडणवीसांच्या विरोधामध्ये आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जी गॅप होती 33,000 यावेळी निश्चितपणानं लोकांनी मत बदलवलेलं आहे. परिवर्तनाचं यांना बदल हवा आहे कारण ह्या राज्याची राजकीय संस्कृती ज्या स्तरावर नेऊन ठेवलेली आहे आणि ह्या नेऊन ठेवणारा जो व्यक्ती आहे तो आपल्या मतदारसंघातला आहे आणि त्यामुळे ते जे पाप घडलेलं आहे ह्या राज्यामध्ये त्या पापाचे आम्ही पण सहभागी झालो एका अर्थानं अशी धारणा ह्या नागरिकांची तयार झाली. त्यामुळे ते पापाचं प्रायश्चित म्हणून निश्चितपणानं यावेळी बदल घडवणार. जनशक्ती काय म्हणतोय? म्हणजे जनशक्ती ही लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आणि आवश्यकता आहे त्याच्यावर कुठलंच काम ह्या 10 वर्षांमध्ये झालेलं नाही. राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ह्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीनं आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा आणि लोकांचं जीवनमान बदलणं हे अपेक्षित असतं. मात्र त्यापैकी कुठलंही काम झालेलं नाही. जे काम आणि होर्डिंग दाखवतात ते एका ब्रँडिंग एजन्सीच्या माध्यमातून स्वतःला ब्रँड निर्माण करण्याचं काम करत आहे. देवेंद्रजी ते देवाभाऊ हा जो त्यांचा प्रवास आहे ते फक्त ब्रँडिंगच्या नाही, ब्रँडिंग नावाचं नसते करायचं, कामाचं ब्रँडिंग करायचं असते. ते कामाचं काय ब्रँडिंग करू शकतात म्हणून ते नावाचं ब्रँडिंग करून राहिलेलं आहे. आणि हे नावाचं ब्रँडिंग करण्याची आवश्यकता का भासते? कारण काम तुमचं काही दिसत नाही आणि फक्त भ्रष्टाचार आणि जवळपासचे जे 2-4-5 लोक आहे त्यांना त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवणे आणि भ्रष्टाचार करणे या पलीकडे यांचं कुठलं काम राहिलेलं आहे. आजच मल्लिका अरुण रेड्डी जे रामटेकचे पहिले जे आमदार होते त्यांनी आरोप लावलेला आहे की गडकरी साहेबांचं एवढे कार्यकर्ते आहेत त्यांना उभ्याचं काम पक्ष प्रमुख करत आहे काय म्हणाल असं खरंच होऊ शकतो? त्यांच्या पक्षाच्या आतमधल्या गोष्टी मला माहिती नाही. मल्लिकार्जुन खरगेचं ते मल्लिकार्जुन रेड्डींचं जे काही वक्तव्य आहे ते त्यांच्या अनुभवावरून त्यांनी केलेलं असेल आणि मल्लिकार्जुन रेड्डींना भारतीय जनता पक्ष जर समजून घ्यायचा असेल तर माझ्याकडे त्यांनी निश्चितपणाने एखाद दिवशी यावं त्यांना विस्तृत भारतीय जनता पक्ष मी समजून सांगू शकतो. देवेंद्र फडणवीस आता स्वतःला देवाभाऊ म्हणून संबोधतात आणि ते स्वतःची प्रतिमा विकास पुरुष म्हणून करतात. ते असं आहे की मी एवढ्या कोटींची विकास कामं केलेली आहेत तुम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात करताय. देवेंद्र फडणवीस मागील 30-35 वर्षापासून राजकारणामध्ये आपण सर्व लोक त्यांना जवळून ओळखता. आपण पण नागपुरातल्याचा देवाभाऊ हे त्यांचं कधीच नामानिधान टोपण नाव सुद्धा कधी नव्हतं. देवेंद्रजी किंवा फडणवीस साहेब याच नावाने नागपूरकर आणि सबंध महाराष्ट्र त्यांना ओळखतात. देवाभाऊ हे फक्त ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांचं फडणवीस हे आडनाव त्यांच्या अंगावर येऊन राहिलेलं. त्यांना स्वतःलाच त्या आडनावाची अलर्जी झाली म्हणून नावामध्ये बदल केला. नावामध्ये बदल कोण करतो? ज्याच्याकडे काम काही शिल्लक नाही त्याला नावामध्ये बदल करावा लागतो. नाव बदलून कोण जाते? त्यामुळे नावा ते ब्रँडिंगचा विषय. लाडक्या बहिणी त्यांना देवाभाऊ म्हणतात कधीच कोणी काही म्हणत नाही. कोणी म्हटलंय
त्यांच्या ब्रँडिंग एजन्सीने म्हटलेलं आहे. पण त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा दिलेले आहेत. नाही ते त्यांची गरज होती का, कोणी अर्ज केला होता की आम्हाला 1500 रुपये द्या म्हणून. लोकांचे हजारो अर्ज आहेत की आमच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, जो आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला आरोग्याच्या सुविधा द्या, आम्हाला रोजगार निर्माण करून द्या, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. सरकारच्या नोकर भरती धोरणामध्ये पूर्ण नोकऱ्या बंद झालेल्या आहेत. आरक्षण त्या माध्यमातून संपूर्णतः संपवण्याचं काम करून राहिलेलं आहे. लोकांच्या मूलभूत गरजा काय, आज इलेक्ट्रिकचं बिल बघा, पाण्याचं बिल बघा, सिलेंडरच्या किमती बघा, आज लोकांना असह्य झालेलं आहे. आणि म्हणून लोकांना असहाय्य करणे आणि त्यांना काहीतरी आम्ही दान देतो अधिकार देत नाही, अधिकार मागतात, अधिकाराच्या गोष्टी करत नाही, ते फक्त दानाच्या गोष्टी करतात. 1500 रुपयांनी काय भागतो, एकीकडे 1500 रुपये तुम्ही देताय आणि दुसरीकडे तेलाच्या किमती काय झालं, 100 रुपये किलोचं तेल 200 रुपये किलोवर गेलं. दुसरीकडे सणासुदीच्या दिवसामध्ये पैसे लोकांच्या खिशातून काढून आणले. त्यामुळे लोक निश्चितपणानं हे जे पैसे जे देऊन राहिलेले आहे ते काही देवेंद्र फडणवीस आपल्या खिशातून देत नाही, आपल्या प्रॉपर्टीतून देत नाही, सरकारच्या खजिन्यातून लोकांचेच पैसे लोकांना देऊन राहिले. त्याचा वापर मतदानासाठी करून राहिलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा योजना करणं म्हणजे हे निवडणुकीची लाच आहे. त्यामुळे लाच देऊन तो त्यांना निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याचा ते प्रयत्न करतो. हा निवडणुका आले की काँग्रेस संविधान बदलणार अशा पद्धतीची भाषा करते आणि तिच्या व्यक्तीला त्या संदर्भातले कार्यक्रम आयोजित करते. तर राज्यामध्ये श्याम मानव यांचा अशाच पद्धतीने प्रयोग केलेला जात आहे अशा पद्धतीचं बोललं जातं. श्याम मानव यांची आपण आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहिली तर ते सातत्यानं काँग्रेसच्या विरोधामध्ये सुद्धा ते बोलत राहिलेले आहे. ते आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा ते जेलमध्ये होते, आणीबाणीमध्ये सुद्धा काँग्रेसचा विरोध केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीनं मोदी शहांचं जे सरकार चालू आहे ना, राज्यामधलं जे सरकार चालू आहे त्यामध्ये त्यांना त्यांनी ती भूमिका घेतली, ती काँग्रेसने घ्यायला लावलेली नाही. त्यांनी ती भूमिका घेतली, ते श्याम मानव यांनी एकट्यानेच घेतली असं नाही. ह्या राज्यातल्या अनेक पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ती भूमिका घेतली. ज्यांचं सबंध आयुष्य काँग्रेस विरोध करण्यामध्ये गेलं त्यांना ते गोष्ट लक्षात आली की काँग्रेससोबत आपल्याला डील करता येते, काँग्रेससोबत निगोशिएट करता येते, काँग्रेसच्या विरोधात बोलता येते, काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करता येते, काँग्रेसच्या नेत्यांना शिव्या देता येतात, काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता येते. मात्र आताची जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेमध्ये आपलं मतसुद्धा प्रामाणिक मतही जर मांडता येत नसेल तर आता आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे BJP हटाव ह्या मोहिमेअंतर्गत BJP आज कोण हटवू शकते तर काँग्रेस हटवू शकते. त्या गोष्टीसाठी ते जनतेमध्ये जाऊन जनजागृती करतात. काही काँग्रेसवर फिरून राहिलेत का, ते काँग्रेसचा प्रचार करतात आहे का? भारतीय जनता पक्षाला जो पक्ष हरवू शकतो त्याला मतदान करा हे त्यांचं आव्हान आहे. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, तो संविधानिक अधिकार आहे, तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आता यांच्या रामदेव बाबा समजा BJP मतदा असं जर म्हणतात तर रामदेव बाबा BJP एजंटच होता ना. मग हे एजंट नाही आहे, यांची पार्श्वभूमी नाही आहे, हे धंदेबाईक नाही आहे, त्यांना पैसे नाही, पूर्ण आयुष्य कन्व्हिक्शन जगलेले लोक आहेत. यांना यांच्या आयुष्यामध्ये काही पैशाची गरज आहे का? रामदेव बाबाला पैशाची गरज आहे. अनेक साधू संत कीर्तनकार हे ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी जे लावलेले आहेत हे पैसे देऊन लावलेले आहेत. त्यामुळे ही जी तुलना आहे ती आपल्याला करता येणार नाही. विधानसभेमध्ये तुमच्या संदर्भामध्ये अनुकूल वातावरण आहे. देहाभाऊंच्या लाडक्या बहिणी जरी असल्या तरी ते काही चमत्कार करतील अशा पद्धतीचं बोललं जाते. बघा आता जर कोणी देत असेल, कारण लोकांच्या